नमस्कार, वेलकम टू प्रीति स्पेशल किचन। आज अपन बघणार आहोत टेस्टी डिलिशियस असंच राजमा पुलाव किंवा राजमा बिर्याणी तुम्ही म्हणू शकता। तर चला बनूया अशी झटपट चविष्ट चमचमीत आणि झटपट होणारी स्वादिष्ट अशी राजमा बिर्याणी। तर एकदम पटकन होते, अगदी 10 मिनटात तुम्ही म्हटलं तरी चालेल, पण थोडी प्रिपरेशनला सुद्धा 10 मिनटंच लागतात। तर टोटल ही रेसिपी स्टार्टिंग ते एंड पर्यंत 20 मिनटात तुमच्या प्लेटमध्ये सर्व होऊन येते। तयारी करण्यापासून तर शिजण्यापर्यंत अगदी 20 मिनटात ही रेसिपी तयार होते। तर चला बनू असे चमचमीत झणझणीत आणि स्वादिष्ट राजमा पुलाव किंवा राजमा बिर्याणी। आता राजमा म्हटलं तर मुख्य म्हणजे राजमा हिरो ऑफ द रेसिपी। तर इथं हा घ्यायचा आहे पिंक राजमा, जो शेंगदाण्याचा कलरचा असतो। इथं माझ्याकडे रेड राजमा नाही, तुमच्याकडे अगर रेड ब्राऊन कलरचा असेल तर तुम्ही तोही वापरू शकता। दिस इज पिंक राजमा। अर्धी वाटी राजमा घेतलेला, स्वच्छ धुवून रात्रभर भिजवला, फुलून झाला तो एक वाटी। तर चला आता राजमा तर रेडी भिजवल्यानंतर आता इथं घ्यायचं आपल्याला फुल्ली कुक्ड राईस, म्हणजे पूर्ण भात शिजवलेला बिर्याणी राईस, किंवा तुम्ही कोलम राईसही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार। बट मी इथं लॉंग ग्रेन बिर्याणी राईस घेतलेला आहे। पूर्णपणे शिजवून घ्यायचा, 80% नाही, 70% नाही, काही नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही। पूर्ण भात शिजल्यानंतर एका पसरट ताटामध्ये काढून त्याला थंड करून घ्यायचं, रूम टेम्परेचरवरती कूलडाऊन करून घ्यायचं। आता रिमेनिंग साहित्य बघूया। इथं घेतलं आहे मी मोठ्या आकाराचा एक कांदा, लांब लांब स्लाईस करून घेतला आहे, त्याला मोकळं करून घ्यायचं। आणि मोठा नसेल तर तुम्ही 2 आकाराचे कांदेसुद्धा घेऊ शकता, मध्यम आकाराचे 2 कांदे। बट इथं मी 1 कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा, स्लाईस करून मोकळा करून घ्यायचा। इथं आता टमाटे तर महागच झाले, पण 2 टमॅटो लागणारच आहे आपल्याला, छोटे असतील तर। मोठा असेल तर 1 टमॅटोने पुरेसं होतं। बट इथं मी घेतले 2 टमाटे, मस्तपैकी लाल टमॅटो घ्यायचे, बारीक कापून घ्यायचे। आणि इथं घेतले तिखटासाठी हिरव्या मिरच्या 4 स्लाईसने कट करून घेतलेल्या आहेत, आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्याने 2 ते 3 इंच आलं ठेचून घेतलेलं आहे। फ्रेश आलं आणि लसूण ठेचलेलं एक छान फ्लेवर येतो। तुमच्याकडे जर पेस्ट अवेलेबल असेल आलं लसूणची तर तीही वापरू शकता, काहीच हरकत नाही। बट फ्रेशली वापरलं तर अति उत्तम, म्हणजे अगदी उत्तम। तर चला अजून काय काय लागणार ते बघूया। आता सुक्या मसाल्यांमध्ये इथं घेतलेलं आहे 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 2 चमचे बिर्याणी मसाला, आणि मीठ चवीनुसार 1/2 चमचा। तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता। आता बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही कोणताही गरम मसाला घेऊ शकता। तर अजून काय खडे मसाले लागणार आहे ते बघूया। तमालपत्र घेतले 2, मध्यम आकाराचे तमालपत्र घ्यायचे, आणि जावित्रीचे फुलं घ्यायचे आहेत 1, त्याचे फ्लेक्स घेतलेले जावित्रीचे फुलांचे, आणि 1 स्टार फूल घ्यायचं आहे, 1 ते 1.5 इंच दालचिनीचा तुकडा, 4 ते 5 हिरव्या इलायची, 1 मोठी इलायची, 5 काळी मिरी आणि 5 लवंगा, इतकंच लागणार आहे। ह्याच्यातून काही नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता, काही हरकत नाही। बट स्टारफूल, जावित्रीचं फूल, तेजपत्ता हवंच हवा, आणि इलायची तर मस्ट आहे। लवंग वगैरे तुम्ही स्किप केली तरी चालेल। आणि इथं लागणार आहे आपल्याला ताजी ताजी लसलशी ताजी कोथिंबीर, 1 वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला हवं ते तुम्ही कमी जास्त करू शकता, कोथिंबीर काही हरकत नाही। स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। आणि इथं लागणार आहे आपल्याला काजू, 8 ते 10 काजू घेऊ शकता तुम्ही, मी इथं 8-9 घेतलेले आहेत। तर काजू तर मस्ट आहे, खूप छान फ्लेवर येतो काजूचा ह्या बिर्याणीमध्ये। आणि इथं आता सगळ्यात हिरो इंग्रेडियंट म्हटलं तर राजमा, बॉईल करून घेतलेला आहे 4 शिट्टीमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाण्यामध्ये, छानपैकी 4 शिट्टीमध्ये बॉईल करून घ्यायचं। इतका बॉईल अगदी ओव्हर कुक नाही करायचा, बट इतका बॉईल होऊ द्यायचा की ते इझिली खाता येईल, लहान मोठे कोणी असो त्यांना। तर हे बघा, आता पटकन करूया कृतीला स्टार्ट। पॅन छानपैकी गरम झाला, बोलता बोलताच मी पॅनसुद्धा ठेवलेला आहे। पॅन छान गरम झाला, पॅन कढई काही घेऊ शकता। छान गरम झालं की त्याच्यात टाकले 2 ते 3 चमचे तेल। आता तेल तुम्ही म्हणताल इतकं कसं काय 3 चमचे तेल, तर जो आपला तेलाच्या किटलीमधला चमचा असतो आपण जे अगोदर वापरायचो तो गोल खुलगट चमचा नाही, तर मी छोटे 3 चमचे वापरलेले आहेत तेल, मी तुम्हाला कधीतरी दाखवेलच। तर छान तेल गरम झाल्यावरती इथं मी जिरा नाही, 6 जिरा टाकलेला आहे, हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, 1/2 चमचा 6 जिरा। 6 जिरा नसेल तर तुम्ही जिरेसुद्धा वापरू शकता 1/2 चमचा। त्याच्यानंतर ते छान फुलून आले 6 जिरा की लगेच टाकले आपले खडे मसाले, ह्यालासुद्धा छान सुगंध आला की लगेच टाकले आपले आलं लसूण आणि मिरची। आता आलं लसूण ह्याचा कच्चा जो स्वाद आहे तो राहत नाही, बट तुम्ही अगर पेस्ट वापरणार असाल तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की
कांदा टाकल्यानंतर तुम्ही पेस्ट टाका, कारण की पेस्ट ऑलरेडी कुक्ड असते प्रिझर्व करण्यासाठी. त्यामुळे आता मी इथं कच्चा घेतलेला आलेला लसूण त्यामुळे मी आधी परतला, मग टाकायचं थोडंसं ते सोते झालं लसूण आणि आलं की लगेच टाकलं आपला कांदा स्लाईस करून घेतलेला. आता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की कांदा आपल्याला अगोदरच स्लाईस करून घ्यायचा, म्हणजे मोकळा करून घ्यायचा, नुसतं कापून घेऊ नका, तुम्ही त्याला पसरट ताटामध्ये मोकळं करून घेणं गरजेचं आहे. कढईमध्ये मोकळं करायला जाऊ नका, कारण की तेजपत्ता तुम्ही बघितलं की ते डिस्टर्ब करतो, त्यामुळे कधीही तेजपत्ता छोट्या आकाराचा घ्यायचा. बट बिर्याणी बनवणार असाल तुम्ही किंवा असे पुलाव, तर मी सजेस्ट करेल की तेजपत्ता तुम्ही कापून घेतला तरी चालेल, कैचीने किंवा सुरीने दोन तुकडे केले तरी चालेल, म्हणजे ॲक्सिडेंटली तो अंगावरती गरम गरम तेजपत्ता उडायची भीती नसते. आणि लगेच कांदा हलका गुलाबी झाला की लगेच आपण ॲड केले काजू, तुम्ही बघितलं. आता काजूसुद्धा छान असे ब्राऊन होऊ द्यायचे, हलके ब्राऊन, अगदी करपू नका काजू, हलके असे गुलाबी झाले काजू की आत्ता लगेच आपण टाकणार आहोत आपले टमॅटो. तर हे बघा, काजू मस्तपैकी हलके गुलाबी झाले. हे सतत स्टर करत राहणं गरजेचं नाही आहे, पण तिथं उभा राहणं खरंच गरजेचं आहे, त्यामुळे थोडं थोडं गॅप देऊन हलवत राहू नका कंटिन्यू, थोडं थोडं गॅप देऊन त्यालाही आपोआप कांद्याला किंवा आपलं जे आलेलं सुन आहे त्यालासुद्धा सतत स्टर न करता, जसं मी तुम्हाला दाखवलं, थोडं थोडं थांबून त्याला स्टर करायचं. म्हणजे आणि गॅसची फ्लेम जसं मी नेहमीच म्हणते मीडियम टू हाय आहे, एकदम स्लो किंवा एकदम फुल नाही. टमॅटो टाकले तर लगेच टाकले आपले सुके मसाले, ते छान परतून घेतले की हे बघा एक ते दोन दोन मिनटाच्या अंतराने तुम्ही हलवायचं आहे, तर हे छान असे परतून आले, एकत्र आले मसाले की लगेच टाकलं आपला बॉईल राजमा. आता जे राजमा आहे ते आपलं छानपैकी कुक झालेलं आहे आणि एकदम नरम झालेलं आहे कुक, तर त्याला जास्त गडबडीत हाताळायचं नाही, ते एकदम स्मॅश होतं, त्यामुळे हलक्या हाताने त्याला स्टर करायचं. तर चला आत्ता विशेष म्हणजे पुदिना पावडर मी इथं टाकते. तुमच्याकडे फ्रेश पुदिना असेल पानं तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता चिरून. आणि इथं माझ्याकडे मी उन्हाळ्यामध्ये पुदिनाचा स्टोर केलेला ड्राय करून, तर ते मी एक चमचा घेतलेला आहे पुदिना पावडर आणि एक चमचा केवडा जल. तर केवडा जल नसेल तर तुम्ही बिर्याणी एसेन्ससुद्धा वापरू शकता. ह्याला छानपैकी मिक्स करायचं, जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं, हलक्या हाताने फिरून घ्यायचं. केवडा जल आणि पुदिना छान मिक्स झालं की लगेच आता आपण ॲड करणार आहोत भात, जो आपण ऑलरेडी पूर्ण कुक केलेला आहे. आणि भात टाकल्यावरती परत ह्याला जसं मी तुम्हाला सांगितलं हलक्या हाताने भात मिक्स करून घ्यायचा. आणि ह्याला दोन मिनटासाठी छान मिक्स करून झालं की टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर, हवी असेल तितकी कमी जास्त तुम्ही करू शकता, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. आणि मग ह्याच्यावरती टाकायचं एक चमचा तूप आणि झाकण ठेवायचं आणि अगदी दोन मिनटं स्लो गॅसवरती याला राहू द्यायचं. तूप असं मस्तपैकी मेल्ट होईल आणि जी सुगंध आहे ना अगदी अप्रतिम राहणार आहे आपल्या ह्या राजमा पुलाव किंवा राजमा बिर्याणीमध्ये. तर हे बघा दोन मिनटं झालेले आहेत आणि आता मी झाकण उघडून तुम्हाला दाखवते, बघा किती छान असं मोकळी मस्तपैकी राजमा बिर्याणी रेडी आहे. तुम्ही बिर्याणी म्हणा पुलाव म्हणा जे काय आवडेल ते, बट ट्राय मस्ट करा, खूप टेस्टी हेल्दी रेसिपी आहे. मुलं सहज अगर राजमा खात नसतील किंवा बोर झालं असाल तुम्ही राजमा मसाला खाऊन, तर राजमा बिर्याणी मस्ट आहे, नक्कीच करा. अगदी झटपट होणारी आहे, अगदी जसं मी तुम्हाला सांगितलं 20 मिनिटात हा भात रेडी होतो आपल्या प्लेटमध्ये येतो, तर नक्कीच ट्राय करा अशी हेल्दी चमचमीत झणझणीत आणि झटपट होणारी राजमा बिर्याणी. आवडली असेल ही रेसिपी तर मस्ट ट्राय आहे, कमेंट करून नक्कीच कळवा तुम्ही बनवल्यानंतर. आणि लाईक शेअर सबस्क्राईब हे सगळं करणं निःशुल्क आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.